नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्रिज कोर्स 2021-22 यामध्ये आठवी मराठी 43व्या दिवशी जे क्षेत्र पाहणार आहोत आपण, वाचन लेखन कौशल्य विकास। वाचन लेखन यामधील जी संकल्पना आहे सारांश लेखन, ही पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, इथून पुढे आता तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये हा एक प्रश्न नवीन डोकावणार आहे की सारांश लेखन करा म्हणजे नेमकं काय करा, सारांश लेखन म्हणजे काय, ही संकल्पना आज आपण या ऑनलाईन लेक्चरमध्ये अगदी शेवटपर्यंत पहा, कारण हा ऑनलाईन लेक्चर आपण ई झोन मराठी एज्युकेशन या एज्युकेशन चॅनलवर आपण पाहतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता सारांश लेखन म्हणजे काय हे पाहणार आहोत। सारांश लेखन म्हणजे काय, तर बऱ्याचशा गोष्टी सांगत असताना, एखादी कथा असेल, एखादी घटना असेल, ती सांगताना आपण थोडं तिखट मीठ लावून म्हणजे विस्तृत सांगण्याचा प्रयत्न करत असतो। पण एखाद्या वेळेस खूप घाई असेल एखाद्याला ऐकणाराला, तो म्हणत असतो इतकं तिखट मीठ लावू नका आणि सरळ सरळ पटकन सांगा मोजकं नेमकं घडलं काय, मोजकं नेमकं घडलं काय, आणि मोजकं नेमकं घडलं काय हे सांगता येणं म्हणजेच सारांश लेखन आहे, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा आपण एखादा मित्र आपल्याला जर एखादी कथा अथवा एखादी गोष्ट सांगत असेल, एखादी घटना सांगत असेल, तर आपण पटकन सांगतो हे इतकं पाल्लाळीरित्या नका बोलू, पटकन सांग नेमकं काय घडलं तिथे, म्हणजे इतकं डिटेलमध्ये नको सांगू, जे महत्वाचं आहे तेवढं सांग मला, त्याचा अर्थ बदलत नाही विद्यार्थी मित्रांनो, पण जो पाल्लाळीकपणा आहे तो कमी करून त्याच्यामधले जे प्रतिमा काही म्हणी वाक्प्रचार सुभाषित ही काढून टाकून मूळ अर्थ तसाच ठेवून मूळ हेतू मूळ विषय मांडणं म्हणजे याला म्हणतात सारांश लेखन, याला एक तृतीयांश असं पण म्हटलं जातं, सार पण म्हटलं जातं आणि सारांश लेखन पण म्हटलं जातं। म्हणून सारांश लेखन म्हणजे नेमकं काय हे लक्षात घ्यायचं जर, तर त्याचा अर्थ होतो पा, सारांश या शब्दाचा अर्थ होतो संक्षिप्त, एखाद्या गोष्टीचा निचोड, मतितार्थ सारांश या शब्दातच आपल्या लक्षात येतं की नेमकं काय, एखाद्या साहित्य कृतीतील प्रमुख कल्पना महत्वाच्या विचारांशी संबंधित मुद्द्यांचं स्पष्टीकरण, थोडक्यात केलेलं लेखन म्हणजे सारांश लेखन, जास्त पाल्लाळीक नाही थोडक्यात केलेलं लेखन, कुठल्याही गद्य पद्य साहित्य कृतीचं तात्पर्य एका वाक्यातही सांगता येतं आणि 10 ओळीतही सांगता येतं, मग एका वाक्यात सांगणं म्हणजे सारांश लेखन आणि 10 ओळीत सांगणं म्हणजे ते पाल्लाळीक सांगितलं आपण, लेखन झालं ते। म्हणजे कुठल्याही गद्य पद्य साहित्य कृतीचे तात्पर्य एका वाक्यातही सांगता येतं आणि संक्षेप करताना अनावश्यक जो विस्तार आहे तो न टाकता आपल्याला संक्षेपमध्ये म्हणजे मध्यवर्ती कल्पना खुलून आशय व्यक्त करता येतो, पण ह्या सारांश लेखनाच्या पद्धती नाही। तर सारांश लेखनाची काही तंत्रे असतात, त्या पद्धतीनेच सारांश लिहिला जातो, त्या अगोदर सारांश लेखन केलं जातं हे बघूया आपण। सारांश लेखनाचा उपयोग आणि महत्व काय आहे ते पाहू, सारांश लेखन का महत्वाचं आहे। तर पहा, जगातील ज्ञान स्मरणात ठेवण्यासाठी आपल्याला सारांश रूपाने ज्ञान लक्षात ठेवावं लागेल, कारण विस्तृत खूप आहे, ज्ञान खूप आहे, महासागरा एवढा आहे, पण तुम्हाला सगळं डोक्यात ठेवता येईल का, शक्यच नाही। मग तुम्ही काय म्हणता, त्याच्यातले प्रमुख प्रमुख जे महत्वाचं आहे त्याचा जो मूळ गर्भितार्थ आहे, मूळ जो सार आहे, तेवढा डोक्यात ठेवणं म्हणजे शॉर्ट नोट काढणं, शॉर्ट नोट काढणं मोठ्या अभ्यासाची, मोठं पुस्तक असेल ते अभ्यासायला घेतल्यानंतर तुम्ही इकडे ज्या नोट्स काढता त्या नोट्स म्हणजे सारांश लेखन। तसं आपल्या जीवनामध्ये लेखन करताना सुद्धा आपल्याला सारांश लेखन काढता आलं पाहिजे, आणि तोच परीक्षेला एक 5 गुणांसाठी प्रश्न असतो की एक परिच्छेद दिला जातो 10 ते 12 ओळीचा, साधारण 12 ओळीचा जर दिला तर सांगितलं जातं वरील परिच्छेदाचं सारांश लेखन करा, म्हणजे 12 ओळी असेल तर ते साधारण 4 ओळीत करता आलं पाहिजे, अर्थाला धक्का न पोहोचता, त्याच्या विषय आणि अर्थाला धक्का न पोहोचता जशास तस, मात्र त्याच्यामधील ज्या प्रतिमा कल्पना जे पाल्हाळीकपणा त्याच्यामधले अलंकारिक शब्द म्हणी वाक्प्रचार हे सगळे काढून टाकायचे, आणि मूळ जो विषय आहे ज्याच्या भोवती हे तिखट मीठ लावलेलं आहे ते तिखट मीठ काढून टाकायचं, आणि मूळ जो गाभा आहे तो विषय आहे तो जशास तसा खाली लिहायचा, याला म्हणायचं सारांश लेखन। इतकी साधी सोपी व्याख्या आहे,
ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सारांश लेखन करताना कुठल्या गोष्टी तंत्र लक्षात घ्यावं हे सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, तर तो लक्षात घ्यायचा आहे. तर सारांश लेखन म्हणजे पहा, साहित्यकृतीत आशय शोध, प्रत्येक वाक्याचा सार संक्षेप, विचार विकासक्रम, कच्चा मसुदा, शीर्षक, स्वभाषेत अंतिम लेखन, ही सारांश लेखनाची काही तंत्र आहेत. म्हणजेच परिच्छेदाच्या सुरुवातीला एक दोन वाक्यात त्या परिच्छेदाचा मुख्य विचार मांडलेला असतो, उदाहरण आणि रूपकांच्या सहाय्याने स्पष्टीकरण केलेलं असतं. शेवटच्या वाक्यामध्ये परिच्छेदाचा उपसंहार असतो, म्हणून उतारातील मुख्य विचार लक्षात घेण्यासाठी उतारा 2-3 वेळा पहिला वाचायचा. त्यानंतर विषयाचं पूर्णपणे आकलन होईल, उताऱ्याला योग्य शीर्षक देता येईल, मुख्य मुद्द्याच्या स्पष्टीकरणार्थ काही पूरक विचार शोधलेत, म्हणून उताऱ्याचं काय तात्पर्य आहे हे पहिलं लक्षात घ्यायचं आणि मग त्यानुसार 1/3 म्हणजेच 1/3 सारांश करायला सुरुवात करायची. आता वाक्यामध्ये काय काय केलेलं असतं, तर विद्यार्थ्यांनी सारांश लेखन करताना स्वतःच्या भाषेत करायचं असतं अशी अपेक्षा असते. सारांश वाचूनच वाचकाला मूळ उताऱ्यातील विचार समजतील, ते लगे बाजूला ठेवायचं असं नाही, त्या उताऱ्याचा अर्थ लक्षात घेऊन त्या उताऱ्याला अनुसरूनच सारांश लेखन करायचं, नाही तर पूर्ण तुमच्या मनाने नाही करायचं, फक्त तुमच्या मनातले मनाच्या भाषेने ते लिहायचंय. ते अर्थ सोपे सुटसुटीत, भाषा सरळ असली पाहिजे, पालाळीकपणा असेल तो काढून टाकायचा, मुख्य विचार आणि वाक्य पूरक विचारांची वाक्य यांच्यातील क्रमसंबंध तसाच राहू द्यावा, परंतु क्रम बदलल्यामुळे लेखन रेखीव स्पष्ट होत असेल, आशय ठळक होत असेल, तर क्रम बदलण्यासारखं नाही. मूळ उताऱ्यातील म्हणी त्याचे अर्थ हे स्पष्टीकरणासाठी असतात, म्हणून ते घ्यायचे नाही, तेच म्हणून सांगून सारांश लेखन संपावं. सारांश लेखन कौशल्याचा पडताळा कसा करावा की माझं बरोबर आहे का चुकलेलं आहे, तो पडताळा कसा करायचा आहे, तर सारांश लिहून झाल्यानंतर तो योग्य झालाय का नाही हे तपासून पाहण्यासाठी काही प्रश्न स्वतःला विचारा. कुठला पहिला प्रश्न, सारांशातील वाक्य एक विचाराने बांधलेली आहेत ना, जी वाक्य तयार केली सारांश लेखनामध्ये ती एक दुसऱ्याला बांधलेली आहेत ना, आशयाची कोडे पुनरावृत्ती झाली का, पुन्हा पुन्हा तेच वाक्य लिहून झालेत का हे तपासा. पुन्हा एखादी वाक्यरचना विस्कळीत तोल बिघडवणारी आहे का ते पहा, तेच अनावश्यक शब्द कोठे राहिले आहेत का ते पहा, त्यानंतर लेखकाच्या भाषाशैलीचा मोह आपल्याला कोठे पडला आहे का, वरील प्रश्नांची उत्तरे अनुक्रमे घेऊन समजून घ्यायचं की सारांश लेखन चांगलं झालेलं आहे असं समजून घ्यावं. आपल्याला सामान्यांना शब्द वाचूनचे संवाद भावणार नाहीत की परवडणार नाहीत, आपल्याला कठीण साधे सरळ वक्र कसे का होईना, पण बोलण्याने ठणठणीत बोलणेच हवे असते आणि बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात, व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण आहे, म्हणजेच त्या चालीवर माणसे तितकी बोलणं अशी म्हण म्हणायला हरकत नाही. मोकळा संवाद असं आपण म्हणतो, पण समाजात वावरताना ही बंधनं पडली पाहिजेत. गंमत वाटते मित्रमंडळीशी गप्पा मारताना आपण खूप मुक्त मोकळ बोलतो, पण आपण एकमेकांचे अनेक गुणदोष पण दाखवत असतो, एकमेकांच्या जीवनातील काही बऱ्या वाईट गोष्टींचा सुद्धा तपशील आपल्याला माहीत असतो, त्यामुळे कधी कधी मोकळ्या गप्पा केल्या असल्या तरी अनेकदा नात्यातल्या जाणीवेमुळे कधी कधी एक चमत्कारिक अवघडेलपणाही अनुभवायला येत असतो. म्हणून मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो, तथाकथित आपण लक्षात घेतलं पाहिजे की अनेकदा आपण दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचे अवघड विषय बहुधा आपण टाळतो. वृत्तीतल्या हळव्या जागा स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना कुठे कोणाला धक्का लागणार नाही, कोणाचं मन दुखणार नाही याची आपण काळजी घेत असतो. तर ही घेत असताना सारांश लेखन कसं करावं ते महत्वाचं आहे. आधी ते एक परिच्छेद दिलाय, उतारा दिलाय, तो पाहूया आणि त्यानुसार सारांश लेखन करूया. एक सारांश लेखन दिलाय, त्याचं सारांश लेखन कसं केलंय ते पाहायचंय. आता नियमांचं याविषयी माहिती सांगणं अधोरेखित मुद्दे. आधी ते एक परिच्छेद दिलाय आणि त्याच्यावरून त्याचं सारांश पहा. नियमांचे पालन केले तर जशी एक शिस्त येते तसेच व्यवस्थितपणा हा देखील एक महत्वाचा गुण आहे. तो गुण लहानपणापासूनच अंगी बाळगायला शिका. हा गुण आत्मसात केला तर तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. रोजच्या व्यवहारात तर व्यवस्थितपणा अतिशय उपयोगी पडतो. ऑफिसमध्ये जशी व्यवस्थितपणाची गरज असते तशी वैयक्तिक जीवनातही असते. कामात गोंधळ झाला की डोक्यात व्हायला वेळ लागत नाही.
आत्ताच्या तुमच्या शालेय जीवनात तुम्हीच करण्याजोगी काही कामे असतात. उदाहरणार्थ वह्या पुस्तके जागच्या जागी ठेवणं, दप्तर वेळेवर भरणं, डबा धुवायला टाकणं इत्यादी कामात जर तुम्ही व्यवस्थितपणा आणला तर कधीच तुमचा गोंधळ होणार नाही. या कामात आई बाबांवर विसंबून राहू नका. एकदा परावलंबनाची सवय लागली की परत कधीच तुम्ही स्वावलंबी बनणार नाही. कामाचा उरक, नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा हे शिस्तीची अंगे आहेत. हे कौशल्य जर तुम्ही आत्मसात केले तर ते आयुष्यभर फलदायी ठरेल. आता हा उत्तरा दिलाय, याचं वन थर्ड बनवायचं म्हणजे सारांश लेखन करायचंय एक तृतीयांश. तर ते कसं असेल, ते खाली दिलेलं आहे इथं पाय. हा पूर्ण उतारा लिहून घ्या, हा मुद्दाम लिहायचा विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण वहीत लिहून घ्या हा उतारा, आणि खाली लिहा त्याचं सारांश लेखन वरील उताऱ्याचं, ते सुद्धा तुम्हाला लिहायचंय. पण ते किती ओळी झालंय ते पहा. या ओळी किती आहे आता, 3, 6, 9, 12 ओळी आहे. याचं सारांश लेखन किती ओळीत झालंय पहा, 4 ते 5 ओळीत. त्याचं वन थर्ड किंवा एक तृतीयांश किंवा सारांश लेखन असं झालंय. आता ह्या ओळी वाचल्या आपण, आता त्याचं सारांश लेखन कसं केलंय ते पाहूया आपण कसं केलंय. नियमबद्ध वर्तन व व्यवस्थितपणा हे यश प्राप्तीचं सुनिश्चित मार्ग आहे. व्यवस्थितपणा प्रभावी व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक आहे. व्यवस्थितपणाची सवय जडणघडणीच्या वयातच लावून घेतल्याने वैचारिक गोंधळ कमी होऊन कामामध्ये नीटनेटकेपणा येईल आणि स्वावलंबनाकडे वाटचाल होईल. कामाचा उरक, नीटनेटकेपणा आणि व्यवस्थितपणा ही शिस्तीची प्रमुख अंग आहेत. बस एवढ्या 4 ओळीमध्ये त्या वरचं सांगितलेला जेवढा परिच्छेद आहे त्याचा तो सारांश लेखन झालं. याचं सारांश लेखन खाली लिहिलंय. पहिल्याला लगेच 4 ते 5 गुण मिळतात विद्यार्थी मित्रांनो. 10वीला, 9वीला, 8वीला हा प्रश्न, ही कृती विचारली जाते. तर आपण हे सारांश लेखनाचं सोडत असताना काय घ्यायचं लक्षात, उतारायचं पहिलं म्हणजे समजपूर्वक वाचन करायचंय. नंतर वाचन केल्यानंतर त्या उतारायचं आकलन करायचंय, म्हणजे तो लक्षात घ्यायचा त्या उतारात कुठला विषय मांडलेला आहे, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे ती जाणून घ्यायची पहिली, त्याचा बेस काय आहे, कशामुळे तो उतारा आहे, ते कुठल्या विषयाच्या भोवती हा उतारा गुंफलेला आहे. त्यानंतर समजलेला विचार तुमच्या शब्दात मांडायचा अगोदर कच्चा, आणि मग तो प्रतिबिंबित करायचा. पहा, मूळ विषय, विचार आणि आशयाचं पूर्ण अर्थाने सारांशाने प्रतिबिंबित व्हावा याविषयी चर्चा करायची, म्हणजे झालं ते तुमचं सारांश लेखन. बरोबर कमी शब्दात होतं. आता पुढे एक सारांश लेखन दिलेलं आहे पहा, हे पण वहीत लिहून घ्या सराव म्हणून विद्यार्थी मित्रांनो. काय आहे तो, पहिला म्हणजे वाचून घ्यायचा. आपला देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला भेट दिली तेव्हा एका खोलीकडे हात करून डॉक्टर म्हणाले, साहेब येथे या खोलीत विमान चालविण्याचे ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत. देशमुखांनी आशेने खिडकीतून आत पाहिलं तर त्यांना तेथे कोणीही दिसेना. तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले तेव्हा डॉक्टर म्हणाले, साहेब ते सर्व वेडे खोलीतच आहेत, कदाचित पलंगाखाली झोपून आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत अशी कल्पना करून विमान दुरुस्त करत असतील. आपण सामान्य माणसे असेच कल्पनांचे, मनोरथांचे विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत, परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते तसा स्वतःचा वेडेपणाही आपल्याला कधी दिसत नाही. सुंदर विचार या परिच्छेदामध्ये मांडले. आता याचा हा असा परीक्षेमध्ये येईल आणि तुम्हाला काय सांगितलं जाईल, खालील उताऱ्याचं सारांश लिहा किंवा खालील उताऱ्याचा एक तृतीयांश सारांश करा. आता एक तृतीयांश सारांश तुम्हाला एका वाक्यात करा किंवा याचे 5 प्रश्न तयार करा, असं दोन्ही पैकी एक येईल. आता याचा एक तृतीयांश सारांश आपल्याला लिहायचा आहे. कसा लिहिता येईल, कि माणसाने आपल्या आयुष्यामध्ये जगताना बरीचशी माणसं जशी झोपेत वेडा स्वप्न पाहतो त्याप्रमाणे सामान्य माणसं सुद्धा कल्पनांचे मनोरथ आपल्या जीवन जागेपणीच पाहत असतात, तसेच वेडे सुद्धा पाहत असतात, आपल्या जणू काही विमानच दुरुस्त करतात. अशा पद्धतीने 2 ते 3च वाक्यात येईल, म्हणजे माणसाविषयीच सांगितलंय. इथं वेड्याचं उदाहरण दिलेलं आहे, वेड्याचं येणारच नाही, फक्त माणसांनी कसे स्वप्न पाहतात, कसे स्वप्न रंगवतात हे. नाहीतर मग काय करा, 5 गुणांना असे 5 प्रश्न तयार करा की त्याचे उत्तर एका वाक्यात आलं पाहिजे या उतार्यावरून. तर इथे पहा,
त्यांनी कुठल्या हॉस्पिटलला भेट दिली? कुठल्या हॉस्पिटलला? वेड्याच्या हॉस्पिटलला भेट दिली. त्यानंतर म्हणजे देशमुखांनी कुठल्या हॉस्पिटलला भेट दिली? तर ते वेड्यांच्या हॉस्पिटलला. त्यानंतर दुसरा प्रश्न येईल, तेथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना नाही, त्यांना डॉक्टर काय म्हणाले? साहेब हे काय खोली तिथे विमान चालवणारे वेडे आहेत असं सांगितलं. पहा, त्यानंतर देशमुखांनी आशेने काय केलं? तर देशमुखांनी आशेने खिडकीतून आत पाहिलं. देशमुखांनी आत पाहिल्यानंतर त्यांना काय जाणवलं? तेथे कोणीही दिसलं नाही. त्यानंतर चौथा, चार झाले, पाचवा आपल्याला असं येत आहे की सामान्य माणसे सुद्धा कशाच्या आहारी गेले आहेत? तर कल्पनांच्या आणि मनोरथांच्या आहारी गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने पाचचे पाच प्रश्न आपण तयार करून पाच गुण मिळू शकता. म्हणजे पहा, एक तृतीयांश सारांश करा किंवा असे प्रश्न तयार करा पाच, की तुम्हाला प्रश्नपत्रिका जशी येते तसे पाच प्रश्न आपल्याला तयार करायचे. उत्तर लिहायचं नाही, फक्त त्याचं उत्तर एका वाक्यात आलं पाहिजे, आपल्याच मनाला विचारायचंय. मग असे आपण अशा पद्धतीने एका दोन संकल्पनाचा आपण या ऑनलाईन 43 मध्ये, डे 43 मध्ये, 8वी मराठीमध्ये आपण पाहिलं. आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला हा ऑनलाईन लेक्चर. त्याबद्दल आपले सर्वांचे ई झोन मराठी एज्युकेशन तर्फे धन्यवाद.